नमस्कार मित्रांनो, मी डी कुमार तुमच्या सेवेत पुन्हा एकदा हजर आहे तुमच्या आपल्याच यूट्यूब चॅनलवर एका नवीन व्हिडिओसह, जे की तुमच्यासाठी खूप खूप खास होणार आहे. कारण पॅसिव व्हॉइस हा घटक प्रत्येकालाच अवघड जातो, म्हणजे कठीण वाटतो, मुळात प्रत्येकालाच वाटतो असं मला वाटतं. की मला असे कमेंट येतात, सर आम्हाला पॅसिव व्हॉइस ॲक्टिव व्हॉइस येऊन जातं पण पॅसिव बरंच अवघड जातं आम्हाला, किंवा काही ना समजतच नाही, कळतच नाही. तर अशा लोकांसाठी मी एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण पॅसिव व्हॉइस समजून देणार आहे, खूप 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 महत्त्वाचा व्हिडिओ. त्याचबरोबर एक सगळ्यात मोठा डाऊट आहे किंवा प्रॉब्लेम आहे सर्वांचाच पॅसिव व्हॉइसचा, तर तो देखील मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सॉल्व करून देणार आहे. नक्की बघा, 10 ते 12 मिनिटं तुम्ही काढा आणि आज तुम्ही पॅसिव व्हॉइस शिकूनच जा. कारण खूप दिवसापासून, अनेक वर्षांपासून पॅसिव व्हॉइस शिकवत आहोत पण कळत नाही आहे, समजत नाही आहे, येत नाही आहे. तर एकच लेक्चर पहा, मी तुम्हाला प्रॉमिस करतो की ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला संपूर्ण पॅसिव व्हॉइसचे डाऊट क्लिअर होऊन मिळतील. चला पुढे जाऊया. सगळ्यात पहिले पॅसिव व्हॉइस काय असतं, जसं मी आंबा खातो आणि आंबा माझ्याकडून खाल्ला जातो, मग मी आंबा खातो हे वाक्य ॲक्टिव्हचं आहे, म्हणजे मी क्रिया करतो हे दाखवलं आहे. आणि आंबा माझ्याकडून खाल्ला जातो, वाक्य दोन्ही सारखेच, म्हणजे दोन्हींचा अर्थ एकच आहे, पण पहिल्यामध्ये आंबा जे आहे ते ऑब्जेक्ट आहे, त्यावर क्रिया घडते, कोणाकडून घडते हे शेवट दाखवलेलं असतं. हे पॅसिव व्हॉइस असतं. मग ॲक्टिवमध्ये कसं असतं, मी आंबा खातो, त्या प्रकारचंच वाक्य समजा आपण, समजा एक दुसरं वाक्य घेऊया, जसं मी त्याला दररोज इंग्रजी शिकवतो, बरोबर. हे वाक्य आपण लिहून घेऊ, मी त्याला दररोज इंग्रजी शिकवतो. ह्यामध्ये हे सिम्पल प्रेझेंट आहे, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. शिकवतो याच्या शेवटी तो ते तात आलं, हेच वाक्य आपण पॅसिवमध्ये करणार. पहिले ॲक्टिवचं याचा अर्थ बघूया आपण. आय टीच हिम इंग्लिश एव्हरी डे, असं हे वाक्य आहे. मग आता हेच वाक्य पॅसिवमध्ये जर लिहायचं असेल तर आपण काय करत असतो, हे इंग्लिश इकडे घेतो आणि हे सब्जेक्ट ऑब्जेक्टच्या ठिकाणी तिकडे घेऊन जातो. मग आता बघा तुम्ही वाक्य कसं बनतं आहे, हा फॉर्म्युला वापरावा लागतो. म्हणजे सिम्पल प्रेझेंट जर असेल, सब्जेक्ट व्ही वन, मग ऑब्जेक्ट, मग बाकीचं उरलेलं वगैरे असतं. बघा, तर ह्यामध्ये हे वाक्य, अशा प्रकारचे वाक्य पॅसिवमध्ये करताना पहिले ऑब्जेक्ट घ्यायचा असतो. मग ह्यामध्ये ऑब्जेक्ट आहे हिम, हिम म्हणजे अशा प्रकारे असतो, त्याचा आपण ही करणार आहे. काय करणार, ही, कारण ऑब्जेक्टच्या ठिकाणी त्याचा ही होऊन जातो. आपण आज ॲक्टिवचं पॅसिव करणं शिकत नाही, हे सगळं मी तुम्हाला शिकवलं आहे. आज मी फक्त एक वाक्य जनरल घेतो आहे आणि त्यानुसार सगळे पॅसिव तुम्हाला बनवून दाखवतो. ही झालं तर ॲम इज आर घ्यायचं, म्हणजे ही सोबत इज वापरतो आपण. आणि क्रियापदाचं थर्ड फॉर्म काय येतं, तर ह्यामध्ये टीच, टीचचं थर्ड फॉर्म टॉट इंग्लिश एव्हरी डे, हे यामध्ये लिहिलेलं नाही आहे. म्हणजे कुठे आर पी एस म्हणता याला, म्हणजे वाक्याचा उरलेला भाग इंग्लिश आणि एव्हरी डे, तर ते आपण कुठे वापरायचं. वाक्यात अजून काही शब्द असतात अशा प्रकारचे, म्हणजे ऑब्जेक्ट पहिले वापरलं आणि मग आपल्याला सब्जेक्ट वापरायचं असं तर शेवट वापरायचं. ठीक आहे, मी थोडंसं इकडे लिहितो म्हणजे पूर्ण वाक्य बसेल आपलं. बघा, ही इज टीचचं थर्ड फॉर्म टॉट इंग्लिश एव्हरी डे, आपण लिहित नाही, थोडीशी जागा वाचू आपण, एक शब्द कमी केला मी. असला बी किती शब्द असले तर इथे आपण घेणार आहे. आणि त्यानंतर बाय आणि सब्जेक्ट, इथं आर पी एस असतं, म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स, म्हणजे वाक्याचा उरला भाग इथं वापरू शकतो आपण. पण ते जर आलं वाक्यात तर घ्यायचं, नसलं तर काही गरज नाही, डायरेक्ट बाय आणि सब्जेक्ट. काय वाक्यामध्ये, शिकवणारा मी आहे ते सब्जेक्ट आहे, म्हणजे त्याचं आय, आयची द्वितीया मी, असं लिहायचं असतं. आता याचा अर्थ आपण मराठीत कसं लावायचं बघा. ले जातो, जाते, जातात यांच्यापैकी एक शब्द आणि ला ली लेलो, हे ले जरी दिसतं इथं तर ला ली लेलो ल्या असं काही पण असू शकतं याच्या जागेवर. ठीक आहे, आता बघा, ही म्हणजे तो नाही तर त्याला, कारण शिकवणारा मी आहे आणि हिम म्हणजे त्याला, त्यालाच आपण ते करून, तो करून घेतलं इथं ही, कारण इथं हिम चालत नाही, हिचं हिम इकडे होऊन जातं, इकडे जर सॉरी हिम असेल तर इकडे ही आणि ही असेल तर तिकडे जाताना असं हेम केलं जातं, जसं आपण आयचं मी केलं. हे तुम्ही सर्व शिकलेले आहात. आता अर्थ काढायचे सगळ्यांचे आणि वाक्य कसे बनवायचे बघा. ही म्हणजे त्याला असं होणार, त्याला बाय मी, माझ्याकडून, माझ्याकडून इंग्लिश म्हणजे काय, इंग्रजी. आणि शिकवला, शिकवली, शिकवले, शिकवलो, म्हणजे क्रियापद जे आहे त्याला लाली लेलोल्या जोडायचं, म्हणजे काय इथं येणार, शिकवले. आणि जातो, जाते, जातात, मग शिकवले जाते असं येणार त्या ठिकाणी. ठीक आहे, आता हेच वाक्य जर शेवटी तुम्हाला असे दिसले
ले जाते लो जातो असं म्हणायचं, इथे खेळले जाते किंवा इथे आमच्याकडून खेळले जाते, तर ले जाते आलं समजून घ्या ते सिम्पल प्रेझेंटचं वाक्य, त्याला हा फॉर्म्युला वापरायचा आणि असं वाक्य बनवायचं सोपं. जसं माझ्याकडून त्याला मदत केली जाते असं वाक्य आलं जाते, तर काय माझ्याकडून शब्द आला माझ्याकडून म्हणजे बाय मी ते शेवटी येणार आहे, पण त्याला मदत केली जाते कोणाला मदत केली जाते ते ऑब्जेक्ट राहील, त्याला म्हणजे ते इथं राहील ही इज, आणि इथे हेल्पचं थर्ड फॉर्म मदत करणे ही हे ऑब्जेक्ट ॲमेझॉनपैकी इज, मग थर्ड फॉर्म हेल्प्ड आणि बाय मी, असं तुम्ही वाक्य बनवू शकता. ले जाते लो जातो अशा प्रकारे, ले जातात असे वाक्य जर शेवटी दिसले शब्द तर. आता पुढे जाऊया आपण, हेच वाक्य समजा आपण इथे बनवलं तर चला पहिले सिम्पल पास्ट करून घेऊ आपण, सिम्पल प्रेझेंट झालं सिम्पल पास्टकडे जाऊ मग इकडे येऊ आपण. आता हेच वाक्य सेम असंच बनवायचं पण इथं याच्या शेवटी काय ले गेले असं येणार, बघा ही आणि इथं ॲमेझ आर बदललं आहे आपण आणि वॉज वेअर केले म्हणून ही वॉज येणार, बस काहीच नाही बाकी सगळं वाक्य हेच राहील. टॉट बाय टॉट इंग्लिश बाय मी, बरोबर लिहूनच देतो चला. टॉट इंग्लिश बाय मी, चला सर्व कवर करून देणार मी आज. त्याला माझ्याकडून इंग्रजी शिकवले जाते, इथे ले जाते शेवटी आहे पण इथे ले गेले म्हणजे कसं वाक्य येणार, त्याला माझ्याकडून इंग्रजी शिकवले गेले असं चालेल का, इंग्रजी शिकवली गेली असं येणार, शिकवली गेली. बघा इथं जरी तुम्हाला ले दिसलं तरी इथं ली आलं आहे क्रियापदाला, ला ली ले लो ल्या काही पण येऊ शकतं इथे पण. हां इथे जिथे तुम्हाला ले दिसतंय ना त्या प्रत्येक जागी काय ला ली ले लो ल्या त्यातील कोणताही एक अक्षर तुम्ही घेऊ शकता क्रियापदाला जोडण्यासाठी, ते योग्य वाक्यात बसलं पाहिजे. फक्त बघा ही इज टॉट इंग्लिश बाय मी, त्याला माझ्याकडून इंग्रजी शिकवली जाते. आता हीच फक्त वॉज केलंय तर त्याला माझ्याकडून इंग्रजी शिकवली गेली, हां इंग्लिश म्हणजे इंग्रजी. इथं आपण एव्हरीडे शब्द काढला आहे फक्त तो, कारण तो वाक्यात इथे जागा पुरत नव्हती म्हणून, असला तरी दररोज शब्द वाढेल, इंग्रजी दररोज शिकवली जाते बस. प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये काय करणार तेच वाक्य आपण लिहिणार, बघा काय चेंजेस. इथं ले जात आहे म्हणजे क्रिया अपूर्ण आहे, बघा ही इज बेईंग हे कसं आलं, इथं बेईंग आहे. बाकीचा हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला सारखाच आहे, हा फॉर्म्युला सारखाच आहे, फक्त इथे एक बेईंग शब्द वाढला आहे बस. तसंच इथं पण एक बेईंग वाढला आहे तो घेतला मी, हेच वाक्य सेम लिहिणार मग आपण, सेम फॉर्म्युला, ही इज बेईंग टॉट इंग्लिश आणि बाय मी, किती सोपं आहे बघा. आता याच्या शेवटी ले जाते येणार नाही, ले जात आहे क्रिया अपूर्ण आहे, शिकवली जात आहे म्हणजे काय, त्याला माझ्याकडून इंग्रजी शिकवली जात आहे म्हणजे शेवटी काय आलं पाहिजे, ली जात आहे, बरोबर. पुढे जाऊया आपण पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये जाऊया, सेम वाक्य असंच येईल इथे, फक्त ॲमेझॉनच्या जागी वॉज वेअर केलं, दोन्ही फॉर्म्युले सारखेच आहे कंटिन्युअसचे म्हणून इथं काय वॉज लिहिणार आपण, ही वॉज बेईंग बेईंग टॉट आणि नंतर इंग्लिश बाय आणि त्यानंतर मी, बरोबर. आता हेच वाक्य इथे येणार मग, सेम शिकवली जात आहे म्हटलं तर ही इज बेईंग टॉट इंग्लिश बाय मी म्हणजे त्याला माझ्याकडून इंग्रजी शिकवली जात आहे, पण इथं आहेच्या जागी जर होती आलं, त्याला माझ्याकडून इंग्रजी शिकवली जात होती म्हणजे सेम वाक्य फक्त आहेच्या जागी होती, तर आपण काय करतो इथे वॉज टाकतो आणि इथे काय येणार बघा मग, सेम तेच वाक्य, त्याला माझ्याकडून इंग्रजी शिकवली जात होती, बघा फक्त आहेच्या जागी होती केलं म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअसचं पास्ट कंटिन्युअस झालं. याच ठिकाणी आपण ऑब्जेक्ट चेंज करू शकतो, सब्जेक्ट चेंज करू शकतो. इथं जर शी आलं, शी इज बेईंग टॉट इंग्लिश बाय मी, बाय मीच्या जागी बाय हिम, मग काय लिहिणार आपण, तिला त्याच्याकडून इंग्रजी शिकवली जात आहे. तुम्ही काही पण आता त्याच्याकडून चेंडू आणला जात आहे, ठीक आहे असं लिहिलं आपण, चेंडू त्याच्याकडून आणला जात आहे, मग इथं त्याच्याकडून करणार आपण माझ्याकडूनच्या जागी, इथं हिम येईल, हिम म्हणजे त्याच्याकडून, आणि चेंडू जे ऑब्जेक्ट आहे इथं त्यालाच्या जागेवर काय येणार, चेंडू म्हणजे बॉल, अ बॉल इज बेईंग टॉट बेईंग, इथं टॉटच्या जागी काय येणार, ब्रॉट येईल म्हणजे आणला जात आहे, म्हणून अ बॉल इज बेईंग ब्रॉट
बाय हिम इंग्लिश येणार नाही, म्हणून चेंडू त्याच्याकडून आणला जात आहे. आणि आपण जर होता म्हटलं तर आपण काय करणार, हे सगळं सेम ठेवणार, फक्त इथं ब्रॉट येईल आणि इथं चेंडू येईल बॉल, आणि इंग्लिश काढून टाकणार. म्हणजे सेम प्रोसिजर आहे ह्यामध्ये ह्यामध्ये आणि ह्या दोन्हीमध्ये, फक्त एक एक शब्द आपण चेंज करतो. जर इथं अनेक वचनी शब्द आला इथं, तर इथं आर येणार, इथं वेअर येणार. इथं अनेक वचनी शब्द आला तर इथं आर आणि इथं वेअर येणार, बस काहीच फरक नाही. आता आपण प्रेझेंट परफेक्ट पास्ट परफेक्टकडे जाऊ, मग फ्युचरकडे जाऊ. म्हणजे आठच प्रकार आहे हे सर्व पॅसिव्ह व्हॉइसचे, फक्त आठ प्रकार आहेत. आपण वाक्य बनवूया, चला काय वाक्य बनवायचं आहे आपल्याला. आता ही असा फॉर्म्युला आहे. आता ही काय, ऑब्जेक्ट, मग हॅव किंवा हॅज, मग ही सोबत हॅज येतो, मग बीन, मग व्ही थ्री काय येणार या ठिकाणी, टॉट आणि इंग्लिश आणि बाय मी, बस. आता हे वाक्य आपण हॅज बीन वापरलं आहे इथं, बाकी सारखंच आहे. पण हॅज बीन आलं म्हणजे ते प्रेझेंट परफेक्ट झालं, मग ले जाते किंवा ले जात आहे हे काढून ले गेले आहे असं येणार. म्हणजे काय, त्याला माझ्याकडून इंग्रजी शिकवली गेली आहे. किती सोपं आहे. आणि एक सगळ्यात मोठा डाऊट, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मी हे झाल्यानंतर तुम्हाला सॉल्व करून देणार आहे, जे की काय आहे. नक्की शेवटपर्यंत बघा. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये ले गेले होते. आता ह्या ठिकाणी आपण हॅज बीन केलं, तिथं फक्त हॅड बीन करायचं. बघा, हे हॅड बीन म्हणजे काय, सेम आहे दोन्ही वाक्य. म्हणजे ऑब्जेक्ट हॅव हॅज बीन, लक्षात ठेवायचं काय फक्त तुम्हाला, इथं ॲमेझार असतं, इथं ॲमेझार नंतर बेईंग असतं आणि इथं हॅज बीन असतं, बाकी सगळं सारखंच आहे. इथं काय, वॉज वेअर असतं दोन्हीपैकी एक, इथं वॉज वेअर बेईंग असतं आणि इथं हॅड बीन असतं. म्हणजे तुम्हाला तीन गोष्टीच लक्षात ठेवायच्या ह्या सहा प्रकारामध्ये, बस. मग इथं हॅज बीनचं आपण हॅड बीन केलं, मग शिकवली गेली आहे, त्याचं फक्त आपण शिकवली गेली होती एवढंच करणार. ही हॅड बीन टॉट इंग्लिश बाय मी, म्हणजे काय, त्याला माझ्याकडून इंग्रजी शिकवली गेली होती, बस. ली गेली होती, हे बघा, ला ली ले लो काही बी चालेल. मग ली आलं तर इथं गेली येईल, ले आलं तर गेले, ला गेला, ले गेले, लो गेलो, असे चेंजेस होतील. ली गेली होती आलं म्हणजे चेंजेस काहीच नाही, हे आणि हे सारखंच आहे. म्हणजे त्याला माझ्याकडून इंग्रजी शिकवली गेली होती. आपण आता फ्युचरकडे जाऊया. बघा, सिम्पल फ्युचर टेन्समध्ये काय येणार आहे, कसं येणार, कुठे जाऊ नका. एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची, सिम्पल फ्युचर टेन्स ह्यामध्ये कसं येणार, ऑब्जेक्ट शॅल विल बी वी थ्री, मग ऑब्जेक्ट काय, ही, नंतर ही सोबत विल येतो म्हणून विल, मग बी, आणि थर्ड फॉर्म काय येणार आहे, टॉट. तुम्ही वाक्य कोणत्याही प्रकारचं, कोणतंही ऑब्जेक्ट घ्या, कोणतंही सब्जेक्ट घ्या, कोणतंही वर्ब घ्या, कोणतंही RPS घ्या, काही पण, बाकीचं हे तेच येणार आहे, ठीक आहे. म्हणजे इज किंवा इज बेईंग किंवा हॅज बीन, इथं कधी कधी आर येईल, कधी ॲम येईल, आय आला तर ॲम येऊ शकतो. म्हणून ही विल बी टॉट काय, आता इंग्लिश, ही विल बी टॉट इंग्लिश आणि मग बाय मी. आता याचा अर्थ कसं, याच्यामध्ये ले जाईल किंवा ले जातील, मग इंग्लिश म्हणजे इंग्रजी बरोबर, त्याला माझ्याकडून इंग्रजी बघा शिकवली जाईल. बघा, ली जाईल. आता एकापेक्षा जास्त वस्तू असतील, समजा चिंचा त्याच्याकडून खाल्ल्या जातील, इथं ल्या जातील येईल, म्हणजे ला ली लेलो ल्या काही बी येऊ शकतं आणि जाईलच्या जागी जातील पण येऊ शकतं. आता इकडे जाऊया आपण, परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट. ह्यामध्ये काय केलं आहे आपण, ले गेले आहे, इथे ले गेले होते आणि इथे ले गेले असेल. बघा, आता आपण बनवूया ही, त्यानंतर शाल विल पैकी विल, मग हॅव, ही विल हॅव बीन आणि मग व्हित्री काय येणार ह्यामध्ये, व्हित्री आहे टॉट बरोबर. ही विल हॅव बीन टॉट इंग्लिश बाय मी बरोबर. म्हणजे कसं येणार, त्याला माझ्याकडून इंग्रजी शिकवली गेली असेल. किती सोपं झालं. तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला कधी पण काम येईल. आता एक नेमकी महत्त्वाची गोष्ट सांगायची, हे बघा, ली गेली असेल इथं आलं आहे बरोबर, इथं ली गेली होती, इथं ली गेली आहे. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, हे फ्युचर परफेक्ट आहे. हे तिन्ही फ्युचरचे दोनच प्रकार पडतात, सिम्पल फ्युचर आणि फ्युचर परफेक्ट.
आता लोकांचा डाऊट काय आहे, प्रॉब्लेम काय आहे, हे बघा. हे वाक्य ले जाते इथं तुम्ही असे चेंजेस करू शकता, म्हणजे याचा अर्थ असा भी निघू शकतो, त्याला माझ्याकडून इंग्रजी शिकवली जाते असं आहे. त्याला माझ्याकडून इंग्रजी शिकवण्यात येते. इथं शिकवली न म्हणता शिकवण्यात, आणि जातेच्या जागी येते वापरू शकता तुम्ही. जाणे येणे हे क्रियापद आहेत मुळात, पण त्यांचा इथं वापर नाही, पण क्रिया ती पॅसिवमध्ये जाते. त्यावेळेस आपण शिकवण्यात येते किंवा विकण्यात येते, देण्यात येते असं आपण बोलतो, ते वाक्य असे क्लिअर करू शकता. हे असं झालं. याचं पण तुम्ही शिकवले गेले, शिकवली गेली असं म्हणतो ना, तर शिकवण्यात गेले न म्हणता शिकवण्यात, त्याला माझ्याकडून इंग्रजी शिकवली गेली आहे ना, तर शिकवण्यात आली. शिकवली न म्हणता शिकवण्यात असं भी बनवू शकता. शिकवण्यात गेली, शिकवण्यात आली, सॉरी शिकवली गेली आहे ना, त्याचं शिकवण्यात आली म्हणू शकता, म्हणजे गेलीच्या जागी आले वापरता येईल. किंवा शिकवले गेले असेल तर शिकवण्यात आले, गेले आले, असं तुम्ही चेंजेस करू शकता. खाली या, या ठिकाणी बघा, हे प्रॉब्लेम सर्वांना आहे. इथे बघा, शिकवली जात आहे असं न म्हणता शिकवण्यात जातच्या जागी येत करा, शिकवण्यात येत आहे असं बी चालेल. इथं काय येणार बघा, शिकवला जात, शिकवली जात होती, बरोबर. तर शिकवण्यात जातच्या जागी तुम्ही येत करू शकता, शिकवण्यात येत होती, जात येत, जात येत करता येईल. आणि जात ले जाते च्या जागी ज्ञात येते, शिकवण्यात येते, शिकवले जाते, शिकवण्यात येते, असे चेंजेस होतात. खाली या, सगळे सांगतोय मी, एक दोन मिनटं फक्त वेळ काढा. आता त्याला माझ्याकडून इंग्रजी शिकवली गेली आहे, इथं शिकवली गेली आहे असं आहे ना, तर याच जागेवर तुम्ही शिकवण्यात गेलीच्या जागी आपण आली करू शकतो. शिकवण्यात ज्ञात शब्द जोडायचा, शिकवण्यात आली, प्रत्येक जागी ज्ञात तुम्हाला जोडता येईल. ज्ञात मग जात असेल तर येत, हां जाते तर येते, जाईल तर येईल, असं तुम्ही वापरू शकता. बघा ह्या ठिकाणी पुढे, ले गेले होते म्हणजे असं, शिकवली गेली होती असं आलं पास्ट परफेक्टमध्ये, ली होती, हां शिकवली गेली होती. तर इथं तुम्ही शिकवण्यात आली होती वापरू शकता, शिकवण्यात आली होती. इथं शिकवली गेली आहे, शिकवण्यात आली आहे. इकडे या आता शेवटचं, त्याला माझ्याकडून इंग्रजी शिकवली जाईल, त्याला माझ्याकडून इंग्रजी शिकवली जाईल, जे आहे ना शिकवली जाईल, तर ह्या ठिकाणी शिकवण्यात येईल असं वापरता येतं. शिकवण्यात येईल, त्याला माझ्याकडून दवाखान्यात नेण्यात येईल, किंवा त्याला दवाखान्यात नेले गेले असं न म्हणता आपण नेण्यात आले बी म्हणतो. बघा हां, असे वाक्य, त्याला माझ्याकडून इंग्रजी शिकवली गेली आहे, इथं काय शिकवण्यात आली आहे, त्याला माझ्याकडून इंग्रजी शिकवण्यात आली आहे, म्हणजे गेलेचं आले, गेलीचं आली, जातचं येत, जाईलचं येईल, असं तुम्ही करू शकता. जाणे म्हणजे क्रियापद सोडून येणे बी घेऊ शकता. त्याच्यापूर्वी तुम्हाला ज्ञात जोडावं लागेल, कोणतंही क्रियापद असो, शिकवण्यात नसेल, संबोलण्यात, हसण्यात येईल, खाण्यात येईल, पिण्यात येईल, असं तुम्ही येईलसुद्धा जोडू शकता. येणे वगैरे, येत वगैरे, ह्या पद्धतीने संपूर्ण पॅसिव व्हॉइस तुम्हाला समजून घ्यायचं आहे, ठीक आहे. आणि जर तुम्ही इंग्रजीचं मराठी असं करताय, तर अशा मराठीचं असं इंग्रजी तुम्ही करू शकता, ठीक आहे. म्हणजे फॉर्म्युला तुमच्याकडे आहे प्रत्येक प्रकारचा. हा व्हिडिओ तुम्हाला खूप 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 आवडला असेल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जर नसेल केलं अजून तर. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलचं आयकॉन दाबा, त्यानंतर तीन ऑप्शन ओपन होतात, त्यावरील सर्वात वरचं ऑप्शन ऑल सिलेक्ट करा. माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळून जातील. तुम्हाला इंग्रजीचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी व्हिडिओ वेळेवर मिळाले पाहिजे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे, जय हिंद, वंदे मातरम.